नमस्कार, मी दिनेश केशवराव लांडगे, विषय शिक्षक, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वायगाव, पंचायत समिती भातकुली, जिल्हा अमरावती. डिजिटल दीपमाळा या अंतर्गत यशोगाथा सादर करण्यासाठी आयोजकांनी दिलेल्या संधीबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कोरोना काळातील शैक्षणिक कार्य हे आपल्या शिक्षकांना, विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांना, एक मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न, त्याचीच ही यशोगाथा. सर्वप्रथम मी स्वतःच्या एक यूट्यूब चॅनलची निर्मिती केली. या चॅनल अंतर्गत जवळपास 80 व्हिडिओज मी सायन्स, मॅथ आणि सोशल सायन्सचे केले. त्यांचे प्रसारण राज्यभर डिजिटल स्कूल ऑफ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले. गोष्टींचा शनिवार हा शासनाचा एक सुंदर उपक्रम. हा उपक्रम पोहोचवण्यासाठी मी दर शुक्रवारी PDFच्या प्रिंट्सकडून शनिवारी त्या सकाळपर्यंत पोहोचवल्या. पाहू त्याची एक झलक. गुड मॉर्निंग, माझे नाव खुशबू सुधीर जवंतर आहे. गोष्टीचा शनिवार यामध्ये मी आज वैमानिक आर्या या गोष्टीचे वाचन करणार आहे. आर्याला नेहमीच आपल्या उडता यावं असं वाटायचं. आर्या जेव्हा 4 वर्षांची होती तेव्हा तिला रोजाम्मा व्हायचं होतं. रोजाम्मा सर्कसमध्ये पाहिलं होतं. रोजाम्मा एक ट्रॅम्पीज कलाकार होती. आर्याला या झोक्यावरून त्या झोक्यावर हवेत उड्या मारायच्या होत्या. या उपक्रमांतर्गत विविध ॲक्टिव्हिटीज, आकाशकंदील, शिळाचं जहाज करण्यात आलं. यासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या स्टेशनरी साहित्याची आर्थिक मदत मी स्वखर्चाने केली. हे एक खूप मोठं समाधान माझ्यासाठी होतं. त्यानंतर झूम मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा सुद्धा एक छोटासा प्रयत्न मी केला. यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मला लाभला. या उपक्रमासाठी प्रसंगी विद्यार्थ्यांचे मोबाईल रिचार्जसुद्धा मी स्वखर्चाने केले.